एका पेट्रोल पंपावर 300 रुपये पगारावर काम करणारा मुलगा बनला देशातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक. त्याची घरची परिस्थिती दयनीय असून देखील न खसता आव्हानांना आपले सामर्थ्य म्हणून लढत राहिला. ना बँक बॅलन्स होता, ना वडिलोपार्जित मालमत्ता, तरीही स्वकर्तृत्वावर मोठा उद्योजक बनला. शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी यापैकी कशाचीही साथ नसली तरी आयुष्यात मोठं होता येतं, आपण यशस्वी व्हायचं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मेहनतीने रिलायन्स साम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचं नाव आज केवळ भारतात नाही तर जागतिक उद्योग विश्वात सन्मानाने घेतलं जातं. म्हणूनच आज आम्ही या व्हिडिओ मध्ये त्यांचा झिरो पासून हिरो पर्यंत होण्याचा प्रवास, त्यांची बिझनेस स्टोरी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरात मधील जुनागड जिल्ह्यातील चोरवाड येथे झाला. धीरूभाई अंबानींना 4 भावंडी होती, त्यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबाला नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, त्यामुळे सुरुवातीचे जीवन खूप कष्टमय होते आणि या सर्व समस्यांमुळे त्यांना शालेय शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी किरकोळ काम करायला सुरुवात केली. फळे विकण्यापासून भाजीपाला विकणे असेल, गावाजवळील धार्मिक ठिकाणी पकोडे विकणे असेल, परंतु हे काम पर्यटकांवर अवलंबून असल्या कारणाने वर्षाच्या विशिष्ट वेळीच फक्त चांगला धंदा होत होता. सगळ्या धंद्यात धीरूभाई अंबानी यांना अपयश मिळत होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. वयाच्या 17व्या वर्षी पैसे कमवण्यासाठी धीरूभाई अंबानी 1949 मध्ये आपला भाऊ रमणीकलाल यांच्यासोबत परदेशी यमनला गेले. तेथे धीरूभाईंना पेट्रोल पंपावर 300 रुपये प्रति महिना नोकरी मिळाली. कालांतराने धीरूभाईंचे काम पाहून कंपनीने त्यांना फिलिंग स्टेशनचे मॅनेजर बनवले. काही वर्षे काम केल्यानंतर धीरूभाईंना समजले की आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नोकरी करून चालणार नाही, आपल्याला कोणता तरी बिझनेस केला पाहिजे. म्हणून ते 1958 मध्ये भारतात परत आले. आपल्या व्यावसायिक कौशल्यामुळे धीरूभाई अंबानी यांना बाजाराची बरीच माहिती समजली होती. पॉलिस्टर कापडाला भारतात आणि भारतीय मसाल्यांना प्रदेशात जास्त मागणी आहे हे धीरूभाईंना जेव्हा क्लिक झाले तेव्हा इथूनच त्यांच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळाला. त्यांनी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली, ज्यातून परदेशात भारतीय मसाले आणि परदेशातील पॉलिस्टर कापड भारतात विकण्यास सुरुवात केली. त्यांच्या ऑफिससाठी धीरूभाईंनी मुंबईत 350 स्क्वेअर फूट खोली, एक टेबल, 3 खुर्च्या, 2 सहाय्यक आणि 1 टेलिफोन घेतला. धीरूभाईंनी गुजरात मधील अहमदाबाद येथे 1966 साली रिलायन्स टेक्सटाईल नावाने कापड गिरणी सुरू केली. त्यांची आपल्या बिझनेस बाबतीत विचार करण्याची पद्धत वेगळी होती. धीरूभाई जेव्हा एका कंपनीत काम करत होते तेव्हा कामगारांना फक्त 25 पैशात चहा मिळत होता, पण एका हॉटेलमध्ये चहाची किंमत 1 रुपया असून देखील त्या हॉटेलमध्ये ते चहा प्यायला जायचे, कारण मोठमोठे व्यापारी त्या हॉटेलमध्ये येऊन व्यवसायाबद्दल बोलत असायचे आणि ते ऐकून अंबानी आपल्या बिझनेसच्या ग्रोथचा विचार करायचे. त्यांचा बिझनेस बद्दलचा लगाव त्यांना खूप मोठ्या उंचीपर्यंत घेऊन गेला. 1975 मध्ये धीरूभाईंनी विमल ब्रँड लॉन्च केला. त्यांच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणजे ते उत्पादनाचा साठा करून नफा वाढवण्याचा विचार करायचे. 1977 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा आयपीओ मार्केटमध्ये आणला आणि एक बिझनेस मध्ये उडी घेऊन धीरूभाई अंबानी 1000 कोटींचे मालक बनले. याशिवाय धीरूभाई अंबानी यांनी जेव्हा जगाचा निरोप घेतला तेव्हा त्यांची संपत्ती 62,000 कोटीहून अधिक होती. 1996, 1998 आणि 2000 मध्ये अश्वाईक मासिकाच्या पॉवर 50 आशियातील मोस्ट पॉवरफुल पीपलच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला. 1999 मध्ये त्यांना बिझनेस इंडियाकडून बिझनेस मॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज त्यांचा वारसा त्यांचा मुलगा मुकेश अंबानी सांभाळत आहेत आणि अजूनही त्यांचा उद्योग समूह एका नव्या उंचीवर झेप घेत आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही मेहनत आणि हुशारीच्या जोरावर गर्भश्रीमंत होणाऱ्या धीरूभाईंचा आदर्श भारतातील प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवायला हवा. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बिझनेस रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.